सप्लाय तारीख समाधि किसी लोकांना कैलेंडर छापलेले आहे. या कैलेंडर मध्ये ज्या जाहिराती दिलेल्या आहेत जाहिराती तर्फेच आपण त्याचा खर्च केलेला आहे. सोसायटीचा कोणताही खर्च आपण केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या 2024 च्या हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी तात्पूर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थेचं हे दुसरं वर्ष आहे दिनदर्शिका संस्था स्थापन करण्याचं. या ठिकाणी जी आम्ही दिनदर्शिका जी छापली त्याचा उद्देश एवढाच आहे की ऑफिशियल ठिकाणी या ठिकाणी कॅलेंडर लागले जात नाही आणि कॅलेंडर शिवाय कुठलाही पान हलत नाही असं म्हटलं जातं. या कॅलेंडरमध्ये आम्ही अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या अतिदक्षतेच्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत जेणेकरून त्याला कुठल्याही घरातील कुटुंबांना कुठली अडचण आली तर ते फोन नंबर्स वगैरे करून त्यांच्या अडीअडचणी या ठिकाणी ते दूर करू शकतील अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी त्यांचे नंबर्स वगैरे टाकलेले आहेत. 2024 च्या निमित्तानं जे आज कॅलेंडर छापले आम्ही सर्व संचालक आणि गावकऱ्यांच्या वतीनं जे आम्हाला सहकार्य भेटलं त्याबद्दल आम्ही प्रथम गावाच्या आणि संचालक मंडळांचे आभार मानतो. तसंच ह्या कॅलेंडरचा उद्देश एकच होता हे कॅलेंडर प्रत्येकाच्या घरोघरी आणि सरकारी ऑफिसर जेवढे असतील तेवढ्यात पोहोचावं. कारण हे भरगुच्च मोठं कॅलेंडर छापलं गेलेलं आहे. असे इतके मोठे कॅलेंडर कोणी छापत नाही पण आम्ही संस्थेनं इतके मोठे कॅलेंडर छापून त्याच्यात चेंजेस असं केले का सर्व काही नंबर जे अतिदक्षताचे नंबर आहे ते त्याच्यात टाकलेले आहे आणि त्यात स्पष्ट अक्षर आणि संस्थेचं नाव हे सर्वात महत्वाचं आहे आमच्या करता की सातपूर विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित तिचं नाव दिलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी सातपूर सोसायटीचं नाव निघावा आणि त्यांनी त्या बाकीच्या लोकांनी सुद्धा ते मनात आणलं पाहिजे सोसायटीनी का हे असं करू शकता मग आपण का करीत नाही याच्याकरता हे कॅलेंडर छापलेले आहे आणि त्याकरता या गावाचे आणि संचालक मंडळाचे आणि आमचे सचिव आहे नाना कोले आणि संतोष लिपिक आणि सुदर्शन यांनी सुद्धा या कामाला जी मदत केली त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. ते दिनदर्शिका कॅलेंडर जे आज त्याचं ओपनिंग होतं त्या ओपनिंगच्या निमित्ताने सातपूर ग्रामस्थ हे सर्व उपस्थित होते आणि या उपस्थितीला जे पत्रकार ग्रामस्थ सातपूर सोसायटीचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व उपस्थित असल्याने त्यांचं या दिनदर्शिका निमित्ताने त्यांचं पण आभार. कल्पना करण्यात की आपल्या संस्थेचं नाव पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये सातपूर गाव माझं नाव राजाराम पाराजीगड माजी पोलीस पाटील. मित्रांनो आतापर्यंत या सोसायटीचं कार्यक्रम वेळोवेळी दरवर्षी दरवेळेला होत आलेलं आहे परंतु मला एकच सांगायचं असं वाटतं की मागचे जे सभासद होते आणि आत्याचे सभासद यांनी सर्वांनी मिळून काही काय असताना गावाचं जे काही अडचणी असतील त्या असतील ह्या दूर त्यांनी केलेल्या आहेत. मला एकच सांगावंसं वाटतं हे बघा आज सातपूर शहराच्या या दिनदर्शिकाचे 2024 खऱ्या अर्थानं लोकार्पण आपण सर्व संचालक मंडळाने आणि चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या सर्वांनी केलं. अतिशय याचा उद्देश सांगायचा म्हणजे या कॅलेंडरचा उद्देशच असा आहे की यामध्ये सरकारी कार्यालयातील फोन नंबर आहे ॲम्ब्युलन्सचा फोन नंबर आहे पोलीस स्टेशनचा आहे आयुक्ताचा आहे सर्प दौन झाल्याचा सर्प मित्राचा देखील आहे. ह्या ज्या कल्पना यांना ज्या सुचल्या त्या अतिशय समाज उपयोगी कल्पना त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि याचा उद्देशच असा आहे की हे सर्व साधारण माणसाला समजलं पाहिजे. कारण घरात आपण निघताना आज कोणता दिवस आहे कोणता वार आहे या पद्धतीने कॅलेंडर बघूनच आपण दिवसाची सुरुवात करतो आणि या पाठीमागं संचालक मंडळ तर आहेत
परंतु खऱ्या अर्थाने पडद्यामागचे जे कलाकार आहेत आमचे नाना कोले आहेत सचिव, त्यांचे सर्व सहकारी आहेत, म्हणजे संतोष आहेत, अनेक त्यांना मदत सुदर्शन आहे, मदत करणारे जे लोक आहेत तेही खऱ्या अर्थाने त्यांचा देखील म्हणजे खारीचा वाटा काय असणार यामध्ये आहे दिनदर्शिका प्रकाशित करण्यामध्ये. म्हणून पुन्हा एकदा मी ग्रामस्थांच्या वतीनं सातपूरच्या विविध विकास सहकारी सोसायटीच्या वतीनं नाशिक जिल्ह्याचा शिवसेनेचा कामगार आघाडीचा जिल्हा अध्यक्ष नात्याने सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ह्याही कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. 2024 देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आज या ठिकाणी 2024 जे कॅलेंडर प्रकाशित करण्यात आलं त्याचा उद्देश असा आहे की हे कॅलेंडर 18x26 ही साईज म्हणजे जम्बो साईज जी ऑफिशियल आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आली, जेणेकरून आज प्रत्येकाच्या घरात आपलं छोटं कॅलेंडर असतं आणि त्या छोट्या कॅलेंडरचा बऱ्यापैकी फायदा होत नसल्यामुळं आणि हे कॅलेंडरची किंमत आज मार्केटमध्ये 120 रुपये आहे, त्या पद्धतीनं आम्ही सर्व शेतकरी असो सभासद असो यांना एकदम फ्री सेवा मोफत असं प्रत्येकाच्या घरात कॅलेंडर पोहोचवतो आणि ऑफिसमध्ये सरकारी ऑफिस असो सर्व काही यांच्याही पर्यंत आम्ही मागच्या वर्षी पोहोचवले, यावर्षी अगदी पोलीस आयुक्तालय असो पूर्ण नाशिक जिल्ह्यातले सर्व सहकारी ऑफिस तिथे आम्ही पोहोचवण्याचा कार्यक्रम करतो. हाच आमचा एक उद्देश आहे की संस्थेचं नाव सगळ्या ठिकाणी झळाळलं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही हे कॅलेंडर सर्व ठिकाणी देतो असं कार्यक्रम आहे आमचा संस्थेचा.